नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण 10वा 10 आणि 100वा 100 भाग संबंधित काही मनोरंजक शब्दकोडी सोडवायला शिकलो. या व्हिडिओ मध्ये आपण आणखीन काही रोचक शब्दकोडी सोडवायला शिकूया. मागील व्हिडिओ मध्ये बन्नी आपल्या टोप्या विकायला शहरात जात होता. बन्नीच्या सर्व टोप्या विकल्या गेल्या आणि तो खूप आनंदित झाला. आता बन्नी विचार करतो आहे की तो रजई विकेल. बन्नी बडबोले काकांच्या दुकानात रजईसाठी कपडा खरेदी करायला आला आहे. त्याला दोन वेगवेगळ्या लांबीच्या रजया विकायच्या आहेत. पिवळी रजई 3.45 मीटर लांबीची आणि निळी रजई 4 मीटर लांबीची असेल. बन्नीने काकांकडून आपल्या रजईसाठी कपडा विकत घेतला आणि घरी परत आला. आता बन्नी विचार करत आहे, निळी रजई पिवळ्या रजईपेक्षा किती लांब असेल? चला मी वजा बाकीच्या प्रक्रियेने ह्याचे उत्तर शोधतो. 3.45 100वा भाग आहे, पण 4 मध्ये 100वा भाग नाही, म्हणून मी 4.00 देखील लिहू शकतो. वजाबाकीची सोपी प्रक्रिया वापरून मी प्रथम 400 345 वजा करूया. येथे आले 55. आता दशांशानंतर 2 अंक असल्यामुळे मी दशांश बिंदू अशा प्रकारे लिहितो की दशांश बिंदू नंतर 2 अंक असतील. बन्नीने विचार केला, अच्छा निळी रजई पिवळ्या रजईपेक्षा 0.55 मीटर जास्त लांब आहे आणि कारण की 1 सेंटीमीटर 1 मीटरचा 1/100वा 100 भाग असतो, म्हणून 0.55 मीटर 55 सेंटीमीटरच्या बरोबर आहे. बन्नीने विचार केला. बन्नीने आपल्या रजया शिवल्या आणि त्या रजया विकायला शहरात निघाला. मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण 10वा 10th आणि 100वा 100 भागासंबंधी आणखीन रोचक शब्द कोडे सोडवायला शिकलो.